चला तर मग आता सुरुवात आहे आमची. आता आज पालखी येणार तर आता किचन मध्ये एंट्री झालेली आहे आणि मेन तुम्हाला मी दाखवते. या आहेत माझ्या सासूबाई, चुलत सासूबाई. तर या 2 दिवस आधीच आलेल्या आहेत. पहा, भांडुपला असतात. दोन दिवसापूर्वीच आलेल्या आहेत आणि आता पालखी झाल्यानंतर ह्या सुद्धा भांडुपला जाणार. तुम्ही पाहिलं नसणार कारण की भांडुपला जाणं येणं कधीतरी होतं, जाईल तेव्हा नक्कीच इथे भेट देईल. पण आता त्या आम्ही दरवर्षी काय करतो का की पुरणपोळी करतो नैवेद्याला. पुरणपोळी, हा. तर आता काकींनी नवीन पद्धत ही केलेली आहे. हे काय? मैद्याचं पीठ भिजवलेलं आहे ना काकी? भिजवून पाण्यात ठेवलेलं आहे. किती तास ठेवलंय पाण्यात? अर्धा तास ठेवायचा. अर्धा तास? अच्छा, हे अर्धा तास पाणी म्हणजे मैदा भिजवून अंदाजे अर्धा तास पाण्यामध्ये ठेवायचा. मग काढून ते तेलामध्ये मळायचा आणि मग पोळ्या ह्याच्या करून दाखवणार आम्ही व्हिडिओ मध्ये. फुल रेसिपी नाही मिळणार पण कशा असतात त्या पाहायला मिळतील. आणि आमच्याकडे आता इथे सफेद वाटाण्याची भाजी आहे. एवढे सफेद वाटाणे आहेत. डाळ भात, पुरणपोळी आणि काय बाकी देवाचं नैवेद्य. तर इथे आमच्याकडे देवाचे नैवेद्य पितळेच्या टोपामध्येच होतात. बरोबर ना? भाताचं आणि डाळीचं भात झालाय तिकडे. हा, इथे भात झालेला आहे देवाचा नैवेद्य. तोच आम्ही पण खाणार. आणि आता भाजी आणि भाजीला फोडणी देऊन घेणार. आता जेवण पटापट करणार. मागच्या घरामध्ये सुद्धा आहे. मागच्या घरामध्ये सुद्धा काय होणार आहे ते दाखवणार मी. अर्ध जेवण फणसाची वडी तिकडे होते. आणि काय होणार तिकडे? पोळ्या छोट्या छोट्या चुनचुन्या. हा, चुनचुन्या होणार आहेत. ते सुद्धा दाखवणार आहे. तर आता थोड्याच वेळात पाहायला मिळणार. आता आम्ही पटापट काम करून घेतो. मध्ये मध्ये देवपूजा होईल ती सुद्धा दाखवणार आहे. आता अण्णा कुठे गेलेत अण्णांना सुद्धा दाखवायचं आहे. मग ते आता तुम्हाला सर्व पाहायला मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. भाजी वाटाण्याची फोडणीला दिली पण. आणि माझ्या सासूबाई खूपच छान टेस्टी जेवण बनवतात. छान टेस्टी असतं जेवण. पुरणपोळ्या पण खूप मस्त असतात. पुरणपोळ्या आम्ही बनवतात नक्की वेगळे दाखवतो. वेगळी पद्धत. आणि ह्याच्यामध्ये पुरण आहे. आता कुकर झाकण लावणार ना काकी? मीठ टाकलं वाटण वगैरे. 8:30 झालेले सकाळचे आणि आमचं जेवण टोटली झालेले. फक्त आता पुरणपोळ्या बाकी आहेत ना काकी? हो. मग आता आम्ही आता इथलं आवरणार. मी तर रांगोळी काढायला घेणार आणि लगेच आम्ही तयारी करून घेणार कारण की 11 पर्यंत 11:30 पर्यंत आपल्याकडे देव येणार. मागशी अण्णा. अण्णा, व्हिडिओ तुमचा व्हिडिओ करते. युट्यूबला पाठवणार. युट्यूबला नाही. बाबू झोपलाय. काकी काकी थांबा. आली ही विहीर आहे इकडे. पण विहीर काय काम झालेलंच नाही आहे विहिरीत आमच्या. हे आहे आमच्या मागच्या अण्णांचं घर. रांगोळी काढून झाली. हा, भरपूर. हे आहेत आमचे अण्णा. लास्ट नंबर अण्णा. हार युट्यूब कला करते पाठवतेस का? हे आहेत आमचे धीर. हे धीर झोपाळू. हा त्यांचा मुलगा. एकटा झाला? कोणत्या गाडीने आला? तुतारी. तुतारीने मिळालं बसायला? हो, खाली. बापरे, काकी इथे काय चालू आहे? जेवण. ह्या आमच्या लास्ट नंबर अण्णांची माझ्या सासूबाई. हा, लास्ट नंबर सासूबाई. हा, मागच्या घरातल्या. आता ह्या देवा आमची ही देवाची चूल आहे. तर इथे देवाचं सगळं जेवण होतं. बरोबर ना? हा, देवाची डाळ झालेली आहे. ए, तोंड लाल आहे. थांब जरा.
आता मेकअप केल्यानंतर पण काकींना दाखवणार आहे आम्ही. आता कसं जेवण करतात तरी पण काकी एकदम मस्तपैकी साडी नेसून बसलेले आहेत बघा. ह्या म्हणजे सासूबाई आहेत. देवाची डाळ झालेली आहे आणि इथे आमची देवाची फणसाची भाजी आता रेडी होणार आहे. तर नंतर काकी तयार झाल्यानंतर आपण येऊया पालखीच्या वेळी. आता ह्या अशाच झालेल्या आहे जेवणासाठी. हे आमचे मोठ्या अण्णांचं घर, हे आमचं मोठं घर. हा म्हणजे आमचं हे अण्णा ओला मोठं घर म्हणजे आमचं वडील देव इथे असतो आणि आमचं एकत्र कुटुंब होतं इथे. एकत्र कुटुंब होतो. हा तर आता डिवाइड झाला, चार भाग झाले, तीन भाग झाले. चार भाग कुठे, तीन भाग झाले. एक हे घर, एक मागचं घर आणि एक बाजूचं घर. बरोबर ना? आता पूजा, आता मी येते रांगोळी काढायला. रांगोळी झाली मग आता रांगोळी काढायला यावं लागणार. इकडे तिकडे टाकणार कशाला? आता आणखीन करणार आहे ना. हा चला झालं सगळं रेडी, रांगोळी फक्त काढायची. हे त्यांना दाढी करतायत बघा, काल वेळ नाही मिळाला. अण्णांना दाढी करायला वेळ नाही मिळाला काल. त्याला आता रांगोळी काढणार पूर्ण पूर्ण. आजचा किचनमधील जेवणाचा ताबा काकींनीच म्हणजे माझ्या चुलत सासूबाईंनीच घेतला होता, त्यामुळे त्यांना मी फक्त थोडीफार मदत केली, रांगोळी काढली आणि बाकी थोडीफार जी पण मदत आहे जेवणाची ती मी केली. पाणी काढलं आता. बोला काकी तुम्ही पण. हा आता पाणी काढलंय. पूर्ण पाणी काढलं. अंदाजे तेल घ्यायचं ना काकी. दोन पळ्या तरी तेल घेतलं ना. तरी नवीन पद्धत आहे. तर नवीन पद्धतीच्या पोळ्या कशा फुगतात आणि कशा फाटत नाहीत तर ही नवीन पद्धत नक्कीच ट्राय करा तुम्ही सुद्धा घरी. काकीने ट्राय केलेले आणि मी सुद्धा ट्राय करणार ही पद्धत. आता तेलामध्ये मळून किती वेळ ठेवायचं साईडला? लगेच करायला घ्यायच्या. आता हे मळायला तरी किती वेळ लागणार काकी? तरी किती किती 15-20 मिनिटं 10 मिनिटं आता काकी पीठ मळून ठेवतील, पीठ मळून घेतील आणि मग पोळी लाटायच्या वेळी आता मला आवाज देतील आणि मग तुम्हाला आता पोळ्या कशा करतो आम्ही ते दाखवतो. तोपर्यंत हे बघा रांगोळीचे हात आहेत, आता मी रांगोळी काढायला जाते. देवाची आमचं हे देवघर आहे छोटस, इथे आमचे देव आहे. आता देवपूजा आमची चालू आहे आणि हे महाशय झोपायला आलेले आहेत. ए स्वर उठ ना, स्वर उठ, चल चल पाणी काढलेलं आहे, उठ चल आंघोळ करून घे. वाजले मग किती? 9 ते स्वामी समर्थांचा फोटो आहे.
चला मला अजून दोन घरांमध्ये रांगोळ्या काढायच्या आहेत, त्यामुळे आता इथे तरी पटापट पटापट रांगोळी काढून घेते. एवढी झालेली आहे. ते बघा त्या पिशवीमध्ये आणि देवाचा आणि स्वामींचा हार पण आहे. फोटोचा आणि दाराचा, सॉरी, रांगोळी काढणं चालू आहे. प्रॉपर पूर्ण झाल्यानंतर दाखवते तुम्हाला. शांत लाईफ आहे गावची, मला आवडते. स्वर स्वर ना खरोखर उठ लवकर स्वर. हां, ते इथे पुरण भरलेलं आहे काकीने आणि इथे तवा तापलेला आहे आणि आमचा डोसेचा तवा आहे, मुंबईवरून आणलाय आताच. त्याच्यामध्ये पोळ्या छान येतात. इथे तूप आहे आणि मी रांगोळी काढत होती त्यामुळे इथे लाटण दुसरं घेतलंय. नाही ना, दुसरं घ्या. हे वाल सुक थांबा, पुसावं लागेल. हा बघ इथे ऐका ना, मला एक लागेल आणि ताईचं ताईचं उत्पत आहे राखण. राखण आणि ताई बोलली माझी राखण आणि मोठी. किती नारळ झाले आपले? सई मी नाही बघितले. ओटी मी ओटी भरेन. ब्लाऊज पीस आणलाय. आणले म्हणून पण भर. सात, नऊ, दहा इकडे दहा. तिच्या दोन ओट्या, ताईचे एक राखण आणि ओटी. पुष्पा चार, पुष्पाची राखण पाच, तुझी एक ओटी सहा, अजून घरच्या पूजेत एक सात, अजून बोलायचं ना टोप लागतो. अच्छा बाबू, तू नारळ ठेवणार आहे? मम्मी उगली सात ने आठ मस्त मस्त बघा, मस्त फुगली आहे. जवळून बघा आणखीन दुसरी दाखवते, ती पण फुगणार. या बघा आमच्या पुरणपोळ्या अशा फुगतच चालल्यात आणि एकदम मऊ मऊ लुसलुशीत होत आहेत. काकी आता लाटायचं आणून इथे शेकवायला आल्या, म्हणजे मला व्हिडिओ करायचा होता म्हणून. भटजी पळाले. देवपूजा झाली, देवपूजा झाली. आता चहा, ओ रिलॅक्स. गावी आल्यानंतर रिलॅक्स.
तर बराच वेळ लागेल. जेवढं सकाळचं थंडावा असतो तेवढं ऊन जसं जसं सूर्य वर येतो भयंकर आता गरम होणार. नमस्कार. ही सर्व तयारी आहे पालखीची. आता आमच्याकडे ना देव आमच्या घरी येतात. अर्ध्या पोळ्या आमच्या बाजूला गेल्यात मागे गेल्यात आणि आता खूप अर्धा तास पीठ मुरायला पाहिजे. अर्धा तास पीठ मुरलं की एकदम फुलून पोळ्या होतात अगदी. आता ही वांग्या बटाट्याची भाजी होते. दुसरी भाजी पापड तळायचे, थोडी भाजी करायची. ते आता साईड बाय तयार झालेलं आहे. काकीला तयार करायला पाठवते. आता मी भाजी पापड तळून घेते. ही वांगी आहे तिथे. हां इथे वांगी आहे, इथे बटाटे, एक्स्ट्रा भाजी. वांग देवाला नैवेद्य आणि पालखीला है ना. हे कुठला आता तुम्ही काढताय? देवाचं ना. ही फणसाची भाजी देवाची. ते पुरणपोळी पालखीचं काढायचंय ना आपल्याला. अजून आमची पूर्ण तयारी झालेली आहे. पालखीचं पासड वगैरे सर्व आरती आणि इथे ही पण तयारी झालेली आहे. तर वाजले 12:15. अर्धा तासामध्ये पालखी येईल. हा इथे पालखीचा नैवेद्य रेडी झाला. फणसाची भाजी, कांद्यामधली नसते ही भाजी देवासाठी. आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला पालखी येण्यापूर्वीची जी पूर्वतयारी असते ते पाहायला मिळालं. नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला पालखी जेव्हा घरी येते तेव्हा काय वातावरण असतं, काय मजा असते ते पाहायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे मंडळी आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.